आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनल। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते क्रीडा संकुल जिम्नॅशियम हॉल दुरुस्त करणे कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे। गुरुवारी भवानीपेठ कुंभारीवेस येथील पालिकेच्या भवानी प्रशालेच्या लगत असलेल्या जिम्नॅशियम दुरुस्तीच्या करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकूर, उपअभियंता जेवूरकर, विशाल लेंगरे, नगरसेवक संजय कोळी, बसवराज कलशेट्टी, राजकुमार पाटील, दीनानाथ धुकम, प्रसाद पवार, अमर नदाफ, बालाजी गोसकी आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ करण्यात आला। मागील अनेक दिवसांपासून जिम्नॅशियम इमारत बांधून तयार होती, पण ती वापरात नसल्यामुळे इमारतीचे मोठे नुकसान झाले होते। आमदार विजयकुमार देशमुख यांनी लक्ष घालून इमारतीचे सुशोभीकरण करून खेळाडूंना उपयोगात आणण्यासाठी आपल्या आमदार फंडाचा विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली। यावेळी सायन्ना गालपल्ली, सुरेश जमादार, करेश तुम्मा, शिवा हक्के, सिद्धाम कर्ली, महेश कोळेकर, दीपक गदगे, जगदीश भनगुडी, सिद्धू भाकरी, चंद्रकांत रंगम, श्रीकांत जिलागुरु आलूर, आनंद भालके आदींची उपस्थिती होती। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।